विकास विभाग महाराष्ट्र शासन विभागीय आयुक्त कार्यालय पुणे आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सातारा MSRLM की ज्याला आपण महाराष्ट्राचे ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विभागीय दखन जत्रा तसेच सातारा जिल्हा मानिनी जत्रा 2018-19 निमित्ताने या ठिकाणी उपस्थित मी सर्वांचं स्वागत करतो. सगळ्यात महत्वाचं यावर्षी आपल्याला विभागीय स्पर्धेचं जे यजमानपद आहे जे सातारा जिल्ह्याला मिळालं त्याचा विशेष आनंद या ठिकाणी होत आहे. ग्रामीण विकासातील अत्यंत पायाभूत घटक म्हणजे महिला सबलीकरण. ग्रामीण महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे, त्याचे संघटन करून त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सन 1999 साली महाराष्ट्र शासनाने स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना ही योजना सुरू केली. ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी गावागावातून बचत गटांची चळवळ उभी राहिली. ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांच्या उपजीविकेसाठी स्वयंरोजगार निर्मिती झाली. गावाकडच्या गरीब महिलांना दैनंदिन गरजांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले. त्याचबरोबर खासगी सावकारीतून त्यांची काही अंशी मुक्तता देखील झाली. महिला सक्षमीकरणाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आज आपण पोहोचलो आहोत जिथं बचत गट ही नुसती देवघेव करणारी संस्था न राहता ती संघटनाचे आणि उपजीविकेचे सशक्त माध्यम म्हणून पाहत आहे. आज समूहाची दशसूत्री ही विकासाची सूत्र होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे गरिबांना गरिबीतून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा शक्य असते, फक्त त्यांना हवी असते ती संधी हे तत्व डोळ्यासमोर ठेवून भारत सरकारनं 2011 साली राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान ज्याला आपण नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन असं म्हणतो हे अभियान सुरू केलं आणि याचाच आधार घेऊन महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली. आज अभियानाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये 3,739 स्वयंसहायता गट स्थापन झाले. यामध्ये 2018-19 1,032 गटांची स्थापना झाली आणि 480 बचत गटांना आपण खेळतो भांडवल देखील उपलब्ध करून दिलेलं आहे. विविध व्यवसायासाठी आज आपण सातारा जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर जवळपास 19,71,00,000 रुपयाचं कर्ज वितरण हे आपण आपल्या जिल्ह्याच्या बचत गटांना दिलेलं आहे. आज आपण या ठिकाणी बचत गटांना एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण विभागीय स्तरावरची आणि जिल्हास्तरीय स्तरावरची मागणी सत्रेचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. जवळपास हा या कार्यक्रमामध्ये 200 बचत गट सहभागी झालेले आहेत आणि हे प्रदर्शन 7 दिवस आपल्या जिल्ह्यामध्ये चालणार आहे. या कार्यक्रमाच्या औचित्य साधून आपण उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जे काही स्वयंसहायता समूहांना राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्काराने देखील सन्मानित करत आहोत. जिल्हास्तरावरून 3 उत्कृष्ट गटांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करीत आहोत. त्याचबरोबर आमचे उत्कृष्ट पत्रकार मित्र, उत्कृष्ट बँकर्स, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पर्यवेक्षिका यांना देखील आपण या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणार आहोत. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या आयोजनाकरता आमचे जिल्हा परिषदेचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, सर्व आमचे जिल्हा परिषदेचे सन्माननीय पदाधिकारी, आमचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आमचे खाते प्रमुख गटविकास अधिकारी यांनी अतिशय चांगली मेहनत घेतली, चांगलं मार्गदर्शन आम्हाला केलं. तसेच ज्यांनी प्रत्यक्ष ज्यांचा या कार्यक्रमासाठी हातभार लागला ज्यांचं नामोल्लेख करणं मला शक्य नाही या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. पुन्हा एकदा आपण या दक्षिण मानवी जत्रेचा सातारा जिल्ह्यावासी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि माझे प्रास्ताविक भाषण संपवितो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. आणि पत्रकार बंधू, आजचा जो हा कार्यक्रम आहे, गेली 10-12 वर्ष आपण आपल्या जिल्ह्यात हे मानिनीचा कार्यक्रम आयोजित करतो आहोत आणि आपण पाहतोय की चांगल्या प्रकारचा प्रतिसाद सुद्धा मिळत असतो आणि ह्या वेळेला तर विभागीय आपल्याला संधी मिळाली आहे, त्यामुळे हा तर दुग्ध शर्करा योग असं म्हणावं लागेल. आपण पाहतोय आजच्या ह्या मानिनी जत्रेच्या ह्याच्यात 200 स्टॉल बचत गटांचे आहेत, त्यामध्ये फूड स्टॉल जवळजवळ 44 आहेत आणि इतर सगळे स्टॉल जे आहेत सेंद्रिय गुळ असेल किंवा टेडी बिअरचे असेल असे बरेचसे स्टॉल वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल इथं स्थापना केलेली आहे आणि आपण पाहतोय की बचत गटांनी जे उत्पादित केलेले जे साहित्य आहे तर त्याला मार्केटिंगचा प्रश्न असतो आणि हे जे आज त्यांना मार्केटिंग उपलब्ध करून दिलेले आहे. 8 दिवस हेच मानिनी जत्रेचं नियोजन आहे आणि ह्याच्यात आता बरेच लोक इथं खरेदीच्या ह्याच्या निमित्ताने येतात, त्यामुळं त्यांची पब्लिसिटी तर होणारच आहे. आता आपण पाहतोय की 8 दिवस ज्यांचे मागच्या वर्षी आम्ही पाहिलं की खोजेवाडीचा एक स्टॉल होता सेंद्रिय डाळींचा वगैरे, तर आपल्याला माहित सुद्धा नव्हतं की आपल्या इथं बाबा आपल्या तालुक्यात सेंद्रिय डाळी अमुक ठिकाणी मिळतात, पण त्यांची ह्या निमित्तानं ज्यांचे ज्यांचे स्टॉल आहेत त्यांची इथं पब्लिसिटी होणार आहे आणि त्यांचं उत्पादित मालाची विक्री सुद्धा होणार आहे आणि ह्या जत्रेच्या निमित्ताने मी हे सगळे बचत गट आहेत त्यांना महिलांना
माननीय जत्रेसाठी शुभेच्छा व्यक्त करते आणि थांबते. आज आपण महिलांच्या बाबत सक्षमीकरणाच्या अनेक प्रकारचे काम करत असतो आणि त्याच्यामधूनच हा महाराष्ट्र जीवन ज्योती जो कार्यक्रम आहे देशामध्ये राष्ट्रीय जीवन ज्योती कार्यक्रम आणि याच्यामध्ये महिलांच्या सक्षमीकरण व्हावं. पण महिलांचं सक्षमीकरण करण्यामागचा दुसरा एक हेतू आहे की आपल्यामध्ये जी गरिबीची जी तफावत आहे श्रीमंती आणि गरिबी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत होत पडत चालली. 50% आपली लोकसंख्या ही महिलांची आहे आणि महिलांचाही तेवढ्याच अर्थव्यवस्थेमध्ये सहभाग आला पाहिजे आणि त्यांचे जे कार्य आहे त्यांच्याजवळचे जे गुण आहेत त्यांना सुद्धा याच्यामधून त्याचे वाव मिळायला पाहिजे. आणि महिला बचत गट ही जी संकल्पना आहे आपण मागच्या 12-15 वर्षापासून आपण हे बचत गटांच्या माध्यमातून काम करतो पण वारंवार तर आता अशी यायला लागली की दुग्ध व्यवसाय शेळी पालन मेंढी पालन आणि काही खाद्याचे जर काही गट सोडले तर जास्तीत जास्त 80-90% गट हे फक्त शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसाय असे आहे. आणि शेती आणि शेतीशी व्यवसाय निगडीत व्यवसायामध्ये जेवढ्या पद्धतीने आपल्याला उत्पादन मिळायला पाहिजे ते उत्पादन मिळत नाही आणि एका बाजूला आपण म्हणतो की शेतीवर अवलंबून राहिलं तर त्याच्यामधून जास्त उत्पन्न मिळत नाही. आपण सुद्धा जे काही काम करायला घेतलं तेही शेती आणि शेतीशी निगडीत घेतो त्याच्यामुळे आपल्या आर्थिक जो काही उत्पन्नात वाढ पडायला पाहिजे तेवढी वाढ पुरेशा प्रमाणात होत नाही आणि त्याच्याकरता आपल्याला वेगळे व्यवसाय याच्यामध्ये केलं पाहिजे. आणि हे वेगळे व्यवसाय काय असावे त्याच्यामध्ये उद्योजकता जो काय भाग आहे तो कसा असला पाहिजे आणि ही उद्योजकता जास्तीत जास्त प्रमाणात विकसित होण्यासाठी नुकतीच महाराष्ट्र शासनाने नवीन योजना सुरू करण्याचा मानस केला आहे. 2 दिवसापूर्वीच आमची व्हिडिओ कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये हिरकणी महाराष्ट्राची हा नवीन कार्यक्रम आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवला जाणार आहे आणि याच्यामधून जिल्ह्यामधून 10 बचत गट जे खूप चांगलं काम करतात त्यांचा व्यवसायामध्ये खूप मोठा व्यवसाय त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि ह्या व्यवसायाचं पोटेन्शियल असलेल्या बचत गटांना निवडून त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपयाचं बक्षीस हे दिलं जाणार आहे आणि या पुढच्या 25 ते 20 दिवसामध्ये सर्व बचत गटांकडून ती माहिती मागवली जाणार आहे आणि मग बँकांकडून त्या बचत गटांची तपासणी करून घेतली जाईल. जिल्हा उद्योजकता विकास कौन्सिल जे आहे परिषद आहे त्यांचं आहे नंतर आपला जिल्हा उद्योग विकास केंद्र आहे यांच्याकडून त्याची तपासणी होऊन जे चांगले बचत गट आहेत त्या बचत गटांना मोठ्या प्रमाणात आपल्याला कर्ज पुरवठा पण करून द्यायचा आहे आणि त्यांचं उत्पादन वाढण्यासाठी खूप मोठं काम करणार आहोत. महिलांच्या बाबत जर बोलायचं म्हटलं तर महिलांचं जोपर्यंत आपण आर्थिक सक्षमीकरण होत नाही तोपर्यंत त्यांचं राजकीय आणि सामाजिक सक्षमीकरण सुद्धा होत नाही आणि जोपर्यंत त्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा शिक्षण महत्वाचं असतं आणि ह्या शिक्षणामधून आपण आपलं आर्थिक सक्षमीकरण आपलं कौशल्य विकास करणे ह्या सुद्धा बाबीवर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपण काम केलं पाहिजे. आपला जिल्हा आतापर्यंत सेमी इन्सेंटिव्ह इंटेन्सिव्ह याच्यामध्ये होता पुढच्यापासून 1 एप्रिलपासून आपला इंटेन्सिव्ह जिल्हा होणार आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात फायनान्स सुद्धा आपल्याला मिळणार आहे आणि बचत गटांना सक्षम करण्यासाठी बँक सखी BC BRC CRC ही सगळी खूप मोठ्या प्रमाणात व्यक्ती नेमणुका सुद्धा होणार आहे त्यामुळे 10-10 बचत गटांमागे 1 key resource person हे नेमले जातील आणि त्यांच्याबरोबरच बँकेचं जाळं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढवायचं. आज जर बघितलं तर आज आपण ह्या वर्षी 15 कोटीचं आपण 15 ते 16 कोटीपर्यंत आपण भागभांडवल बँकामार्फत उपलब्ध करून दिलं आणि टोटल जी बचत गट आहे आपल्याकडे त्या बचत गटांची संख्या बघितलं तर 3,739 आहे आणि बचत गटांना जर कर्ज दिला असेल तितका निधी बाकीचा दिला आहे एवढं जरी झालं तरी अजूनही खूप मोठ्या प्रमाणात बचत गट फायनान्स घेत नाहीत आणि त्यांचा उद्योगाची वाढ करत नाही. मी या निमित्ताने सर्व बचत गटांच्या भगिनींना विनंती करणार आहे की आपण फक्त शेळी पालन मेंढी पालन गहू पालन याच्यावर न राहता आता आपण काही बचत गटांनी कापडी पिशव्या शिवायचं आपण प्रशिक्षण दिलं आपण जवळजवळ 50 बचत गटांना कापडी पिशव्या शिवायचं बचत प्रशिक्षण दिलं आणि 10 ते 15 बचत गट फक्त त्याच्यातला व्यवसाय करतात याच्यामध्ये खूप मोठा व्यवसाय आपण आहे त्याची आपण पोटेन्शियल ओळखून त्याच्यामधलं असलेलं क्षमता ओळखून आपण त्याच्यामध्ये काम केलं पाहिजे. दुसरा भाग आपण असं करतो की आपले जे तालुक्याला विक्री केंद्र आहे बचत जे DRDA चे हे सर्व पंचायत समितींना आपण देणार आहोत
कारण याचा आता आपण बांधून झाले पण त्याचा वापर होत नाही आणि म्हणून आपण 2 दिवसापूर्वी आमची जी बैठक झाली अध्यक्षांबरोबर त्याच्यामध्ये ही सर्व बचत गटांना तालुक्याचे विक्री केंद्र तालुक्याला हस्तांतरित होतील आणि ह्या पंचायत समिती त्याचं त्याचं कुणाला वाटप करायचं किती बचत गटांना किती दिवस द्यायचं आणि त्याच्यामार्फत त्यांना तिथं बाजारपेठ उपलब्ध होणार. 26 जानेवारीला आपण महाबळेश्वर मधले जे बचत गट आहे आणि जे शेतकरी आहेत त्यांचा शेतीमाल उत्पादित करतात त्यांना सुद्धा महाबळेश्वरच्या नवीन पंचायत समितीच्या पटांगणामध्ये शनिवार रविवार बाजारपेठेची व्यवस्था आपण उपलब्ध करून दिली. त्यामुळे महाबळेश्वर मध्ये जे बचत गट आहेत त्यांना सुद्धा एक मोठी बाजारपेठ या निमित्ताने उपलब्ध झालेली आहे. मी म्हणेल की आपण या सर्व गोष्टीचा उपयोग केला पाहिजे आणि जी आर्थिक आपल्याला विषमता आहे आणि आपला जे गरिबीचा जो काय आपण घटक म्हणतो तो दूर करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करूया एवढंच या निमित्ताने मी सर्वांना आवाहन करेन. आणि आपण जे पुरस्कार प्राप्त झाले त्या सर्व पुरस्कार प्राप्तींचं मी खूप खूप अभिनंदन करतो. त्याशिवाय ज्या महिला आमच्या महिला बाल कल्याण विभागाच्या ज्या प्रतिनिधी आहेत अंगणवाडी सेविका आहे मदतनीस आहेत आणि पर्यवेक्षिका आहेत. अंगणवाडीमध्ये जवळजवळ आपल्याकडे 3800 अंगणवाड्या आहेत आणि ह्या 3800 अंगणवाड्यामधून ज्या आपण बालकांना आहार आणि बाकीच्या वैद्यकीय सुविधा देतो त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर खूप कमी प्रमाणात हे कुपोषणाचं प्रमाण आहे. पण तरीही दुसरी जी घटक आहे तो मध्यम कुपोषित बालकांची संख्या जवळजवळ 8-8.5 हजार पर्यंत आहे. ते आपल्यापुढे मोठं आव्हान आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने मध्यम कुपोषित बालकं राहावे ही सुद्धा आपल्याला काही शोभनीय बाब नाही. त्याच्यावर सुद्धा सगळ्या महिला बचत गटांनी काम करायचं आहे आणि त्याच्याचबरोबर दुसऱ्या ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत त्या सुद्धा त्याच्यावर काम करतात आणि पुढील 4 ते 5 महिन्यामध्ये आपली ही सर्व बालकं सुदृढ होतील आणि RBSK च्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी करून त्यांना काही औषध उपचार लागतील का ते सुद्धा आपण नियोजित केलेलं आहे. मला खात्री आहे की आपण सर्व एकत्र येऊन हे शिवधनुष्य फेरू आणि ही सर्व बालकं सर्वसाधारण श्रेणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा सर्व आपल्या कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. आणि सगळ्यात मोठा कौतुक जे माझ्या समोर बसलेली सगळी महिला आहे त्यांच्या मी करते. आणि आज सगळी महिलांनी स्वतःसाठी एक टाळी वाजवायची आहे जोर से. आणि हे टाळी कशासाठी आहे की तुम्ही तुमचं जे काही अस्तित्व होता ते समाजाला दाखवलेलं आहे आणि तुम्ही एकदम आम्ही कोणी नाही आहे आमची काय आम्हाला कोण विचारणार आहे हे मानसिकतातून बाहेर येऊन आज तुम्ही इथे आलेले आहे. आणि आज जिल्ह्याचे सगळे माननीय जितके भी लोक आहेत मान्यवर आहेत मान्य मंत्री महोदय आहेत सगळे माननीय सभापती महोदय आहेत कलेक्टर आहेत CO आहेत सगळ्यांचे हस्ते आज तुमच्या सगळ्यांच्या कौतुक होत आहे. आणि ह्याच्यापेक्षा मोठा आणखी काय होऊ शकतो. तुम्ही माझी दृष्टीने बघितलं तर तुम्ही सगळी महिला जे आहे ते महाराष्ट्राचे कोपरा गावागावामध्ये राहणारी भारताचे गावागावामध्ये राहणारी प्रत्येक महिलांसाठी तुम्ही एक आदर्श महिला आहे. कारण तुम्ही दाखवलेली आहे की जर मला काही काम करायचं असलं मला सन्मान घ्यायचं असलं मला आर्थिक रूपाने सक्षम व्हायला असलं मला माझे पायीवर उभे राहायला असलं तर मला शिक्षणाची मला वयाची कुठलीही गोष्टी माझा रस्त्यात येऊ शकत नाही माझ्या रस्त्याची बाधा बनू शकत नाही. मी करू शकतो फक्त त्यासाठी एकच गोष्टी पाहिजे इच्छाशक्ती जे सगळ्यांमध्ये तुमच्यामध्ये आहे 100% आहे. तर हे एक खूप महत्त्वाची कुठल्याही माणूस मध्ये गोष्टी असायला पाहिजे. जर तुमच्या मनामध्ये आहे की मी काही करू शकतो तर तुम्ही काहीच करू शकतो. माणूसच्या जे मस्तिष्क असते ह्यामध्ये खूप ताकद असते आणि त्यामध्ये जर तुम्ही एक वेळेस हे एक मनामध्ये एक ठाण घेतलो की नाही मला हे करायची आहे तर तुम्हाला दुनियाची कुठलीही शक्ती त्या करायला थांबू शकत नाही. आणि तुम्ही मनापासून प्रयत्न केलं तर सगळी दुनिया जी आहे ते तुमच्या सोबत तुमच्यासाठी तुमच्या स्वप्नांची पूर्ती करायला तुमच्या सोबत येतात.
आणि आज तुमच्या सगळ्यांची स्वप्नांची पूर्ती झालेली आहे, त्यामुळे आज तुम्हाला सगळे इथे सन्मानित करण्यात आलेले आहे, पण हे सन्मान सगळी नारी जातीची आहे असं मला वाटते. आणि मला खूप खुशी होते की जिल्हा परिषद खूप मोठा काम करते, महिला सक्षमीकरण मध्ये जिल्हा परिषदचा मोठा रोल आहे. सगळ्यात अगोदर तर या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे 50% महिला निवडून आलेल्या आहे, त्यांनी महिलांसाठी एक मोठा, तुम्ही जितके इथे बसलेले आहे स्टेजवर, तर तुम्ही महिलांसाठी एक मोठा काम केलेले आहे. तुम्ही पुढे आलेले आहे, तुम्ही सगळ्यांसाठी एक आयडियल आहे. तुम्हाला बघून लोकांना खूप खूप इन्स्पिरेशन महिलांना मिळत आहे. आणि तिचे नंतर जे जिल्हा परिषद नेहमी महिलांचे बचत गटांसाठी खूप काम करते, आणि त्याचे वडून मी आजपर्यंत जितकी ॲडिशनल सीओ बघितलेले आहे, त्यांनी सगळ्यांनी महिलांचे सक्षमीकरणासाठी त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी खूप मनापासून काम केलेले आहे. आणि असेच आमचे धोत्रे साहेब आहेत, तर त्यांच्या मी विशेष कौतुक आणि अभिनंदन करते या बाबतीत. आणि इतका मोठा कार्यक्रम ऑब्व्हियसली जिल्हा परिषदचे अध्यक्ष आणि सीओ यांची संकल्पना शिवाय, त्यांच्या पुढाकार घेतल्याशिवाय होऊ शकत नाही. तर आपण इतका मोठा कार्यक्रम फक्त आम्ही महिलांसाठी आयोजित केलेला आहे, त्यासाठी आपलं अभिनंदन करते. आणि जानकर सर, आपण आम्हाला इन्स्पिरेशन देण्यासाठी आलेले आहे, त्यासाठी मी आपलं अभिनंदन करते आणि आपला धन्यवाद आभार मानते. आणि मला नेहमीच वाटते की मी तुमच्यापैकी आहेत, मी तुमच्यापैकी, तुमच्या सातारा जसं एक छोटासा शहर आहे, छोटासा गाव आहे, तसेच माझं गाव आहे. आणि तिथून महिलांसाठी कुठलीही परिस्थिती जे काही खूप असं पॉझिटिव्ह नाही. महिला एक मुली घरातून बाहेर पडली की लोक असं बघायचे, अरे हे कसं काय बाहेर पडली, हे दिल्लीला इतकी कसं जाते. तर हे सगळी जे परिस्थिती आम्ही भोगतो आम्हालाच माहीत आहे. तर तुम्ही सगळं भोगून तुम्ही सगळे पुढे आलेले आहे, हे मोठी गोष्ट आहे. पण आता तुम्हाला आणखी एक काम करायचे आहे, तुमची मुलींना, तुमची सुनांना पुढे घेऊन यायचे आहे. आणि त्यासाठी तुम्ही त्यांना एक मौका द्या, तुम्ही त्यांना एक फक्त मौका द्या, ते तुम्हाला खूप काही मोठा करून दाखवणार आहे. तर त्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे की शिक्षण. तर सगळी मुलींना शिक्षण द्या. आणि कुठलीही मुली जर पढाईमध्ये चांगला करत आहे तर त्यांना पुण्याला पाठवण्यामध्ये, मुंबईला पाठवण्यामध्ये बिलकुल टेन्शन घेऊ नका, रे ही कसं जाणार आहे. आणि त्यांच्यासोबत जा, तुम्हाला प्रशासनाची या बाबतीत कुठलीही जर तुम्हाला हेल्प मिळतील ते करा. आज सीओ साहेब माझ्याकडे एक मुलींच्या एक 9वी 10वीची बामलोली स्कूल आहे बामलोलीमध्ये, त्या मुली माझ्याकडे आलेल्या होते सगळे मिळून. आणि त्यांचं म्हणणं होतं आमची शाळा बंद होत आहे, तर ते शाळा बंद करू नका आणि आम्ही कुठे जाणार आहे पुढे शिक्षण घेण्यासाठी. तर माननीय मंत्री महोदय सुद्धा येथे उपस्थित आहे, आणि तर मी मंत्री महोदयांना तशी विनंती करणार आहे की जर काही ऑलरेडी मुलींच्या शिक्षणासाठी फॅसिलिटी आहे ते बंद नाही झाली पाहिजे. आणि आपण या बाबतीत मंत्रालय लेवलवर पाठपुरावा करा. आणि जे तुम्हाला शिक्षणाची जे काही तुम्हाला जे काही फॅसिलिटी मिळतो ते खूप छान आहे. आणि आज जर कोणताही बचत गट समोर येत आहेत आणि एम पी एस सी आणि यू पी एस सी ची परीक्षाच्या तुम्ही मुलींसाठी जर एम पी एस सी यू पी एस सी ची परीक्षाच्या एक अभ्यासिका क्रम करण्याच्या इच्छुक आहे तर कृपया माझ्याशी संपर्क करा. आम्ही माझी खूप इच्छा आहे की बचत गटाच्या माध्यमातून जर आम्ही असं करू शकलो आणि एक स्पर्धा परीक्षासाठी एक केंद्र आम्ही उभे करू शकलो तर डी पी सी मधून नक्की आम्ही हे करूया. तर तुमच्यापैकी जे कोणी महिला आहे किंवा जे महिला अधिकारी इथे उपस्थित आहे तर कृपया यामध्ये समोर यावा. आणि मुलींची शिक्षणाची खूप काळाची गरज आहे. आम्ही जर स्वतःची मुलींना शिक्षण दिलं तर आम्ही त्यांना सक्षमीकरण केला समजा, त्यांना कोणालाही पैसे देण्यापेक्षा
आणि कोणालाही काही गोष्टी काही वस्तू देण्यापेक्षा जर तुम्ही त्यांना शिक्षण दिला तर ते सगळ्यात मोठा गिफ्ट असते. तर इथे जितकी माता आणि भगिनींनी आहे त्यांना सगळ्यांना त्यांच्या मुलांना शिक्षण द्यायचे आहे. आज तुम्ही इथून हा शपथ घेऊन जावा आणि दुसरी शपथ तुम्ही हे घ्या की जसा तुम्ही तुमचे पायीवर उभे राहिलेली आहे तुमची मुलींना आणि तुमच्या संपर्कात आलेली सगळी महिलांना तुम्ही पायावर उभे राहण्यामध्ये त्यांची मदत करणार आहे. तर हे बोलून मी माझे दोन शब्द संपवते. या ठिकाणी आपल्याला सातारा जिल्ह्याला काही बहुमान मिळाला. 7 वर्षानंतर आपल्याला पुणे विभागीय या ठिकाणी आपल्याला हे प्रदर्शन भरवण्याच्या दृष्टीने आपल्याला बहुमान मिळाले. आपण दरवर्षी जिल्हास्तरीयवर कार्यक्रम आपण घेतच असतो पण आपल्याला या वर्षी संपूर्ण विभागाचा म्हणजे 5 जिल्ह्यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी मिळाला आणि त्यामुळं आपल्या सर्वांना एक पूर्ण संधी आहे. या 5 जिल्ह्यातल्या विभागातले या ठिकाणी बचत गट येणार आहे. या 5 जिल्ह्यातून या विभागातून अनेक या ठिकाणी आपल्या या प्रदर्शनाकरता भेट देण्यासाठी अनेक मंडळी येणार आहेत आणि या सर्वांचा फायदा आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या जिल्ह्यातील बचत गटांना मोठ्या प्रमाणात होणार. या ठिकाणी बचत गटांची स्थापना करण्यामागचा उद्देश हा प्रामुख्याने आपल्या या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये महिलांना त्या ठिकाणी सक्षम करण्यासाठी बळकट करण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय महिला सक्षमीकरण होऊ शकत नाही अशा दृष्टिकोनातून या ठिकाणी बचत गटांची स्थापना आणि त्यानंतर त्या माध्यमातून विविध कार्यक्रम जे राबवले जात आहेत ते आपण पाहिजे. शिवसाहेबांनी त्याच्या संबंधात आपल्याला या कार्यक्रमांच्या संदर्भात आणि बजेट कशाला कशा प्रकारे आपल्याला सहकार्य करता येईल त्यामागे शासनाची धोरणं काय ती काही बदलत आहे. सेमी इंटेन्सिव्ह इंटेन्सिव्ह आपला जिल्हा झाला त्यातून आपल्या बचत गटाला काय ठिकाणी सहकार्य मदत मिळणार आहे त्याच्या दृष्टीने आपल्याला मार्गदर्शन केलं. पण खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपले जे अनेक बचत गट आहेत हे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आपण काम करणार पण यामध्ये श्री पालन आणि दुग्ध व्यवसाय याच्यामध्ये बरेच बचत गट काम करताना आपल्याला दिसतात. चांगल्या प्रकारचं यश सुद्धा त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आपल्याला दिसतं. थोडासा ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला विचार करावा लागणार आणि इतर व्यवसायात सुद्धा आपल्याला या बचत गटांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी काहीतरी विशेष नाविन्यपूर्ण अशा व्यवसायामध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता आहे आणि त्यानुसार प्रयत्न होण्याची गरज आहे आणि त्याकरता डीआरडीए असेल जिल्हा परिषद असेल पूर्णपणे आपल्या सर्वांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी या ठिकाणी सांगण्यात आलं की महिलांचं सक्षमीकरण त्या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्यावेळेला आपण महिलांच्या सक्षमीकरणाच्या किंवा महिलांना कुठेही संधी देण्याचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला त्यांना ज्या ज्या ठिकाणी संधी मिळते त्या त्या ठिकाणी या संधीचं सोनं केल्याचं या ठिकाणी अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल. आज जिल्हा परिषदेच्या जेवढ्या प्राथमिक शाळा आहेत या प्राथमिक शाळांच्या माध्यमातून एक चाचणी त्या ठिकाणी घेण्यात येईल. शासनाच्या मार्फत चाचणी घेण्यात त्या मुलांना किती वाचायला येते आमच्या जिल्हा परिषदमधल्या शाळेच्या मुलांना किती वाचायला येते अंकगणित कशा प्रकारे भागाकार कसे आहेत गुणाकार कसे आहेत आणि मग ह्या प्रत्येक वर्गामध्ये त्याची साधारण टक्केवारी काढली जाते की किती मुलांना मुला मुलींना किती लिहायला वाचायला येते किती अंकगणित येते भागाकार गुणाकार येत आहेत आणि ह्यामध्ये असं निरीक्षण आलेलं आहे की मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी मग ती वाचण्याची असेल अंकगणिताची असेल गुणाकाराची असेल किंवा भागाकाराची असेल मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक त्या ठिकाणी आहे. सांगायचा उद्देश एवढाच आहे संधी दिली की त्या ठिकाणी मुली कमी पडत नाहीत त्यामुळे मुलींना नाही म्हणण्याचा विषय डोक्यामध्ये सुद्धा कधी आणू नका. तुम्ही ज्यावेळेला मुलीला जन्म देता त्यावेळेला एखाद्या मुलापेक्षा ती सरसी ठरणारच आहे त्याविषयी दुसरी शंका मनात आणू नका. त्यामुळे तुम्ही तुम्हाला सर्वांना सक्षम करण्याच्या दृष्टीने तुम्हाला संधी मिळेल त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवलेलं आहे सिद्ध करत आहात आणि असंच पुढच्या काळामध्ये आपण स्वतःला सिद्ध करण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी त्या ठिकाणी विशेष कष्ट घेऊन पुढे जात राहावं. हे जे बचत गटाच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारची क्रांती आपण सर्वजण करू इच्छित आहे त्या क्रांतीला विशेष त्या ठिकाणी यश मिळो अशा प्रकारच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो. सांगितल्याप्रमाणे अधिक वेळ न घेता आज असलेल्या या विक्री प्रदर्शनाला मी मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर विविध पुरस्कार आपण या ठिकाणी दिले. आपण विशेष काम करणाऱ्या बचत गटांना पुरस्कार दिला
जिल्हा पातळीवरचा पुरस्कार दिला, तालुक्यातून 3 बचत गट चांगले काम करणारे निवडले, या सर्व बचत गटांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देऊन त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी आमच्या अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी आज जिल्हा परिषदेमध्ये सर्वसामान्यापर्यंत प्रत्येक गावापर्यंत जिल्हा परिषदेचा कुठला घटक जर पोहोचत असेल तर आमच्या अंगणवाडी सेविकांनी त्या ठिकाणी असणाऱ्या मदतीस पोहोचतो. आणि अत्यंत अल्प मानधनामध्ये एवढी मोठी जबाबदारी आणि एवढं मोठं चांगलं काम करणारा जर जिल्हा परिषदेमध्ये कुठला घटक असेल तर आमच्या अंगणवाडी सेविकांनी मदतीचे आम्ही आवाहन या ठिकाणी सांगू. त्यांचे पुन्हा या ठिकाणी चांगलं काम करणाऱ्या आमच्या अंगणवाडी सेविकांचा मदतनीस यांचाही या ठिकाणी गौरव करण्यात आला. हा प्रतिज्ञात्मक स्वरूपाचा गौरव होता. वास्तविक आपण सर्वजणच गौरवास्पद आहात आणि आपण सर्वजणच चांगले करत काम करत आहात. आपल्या सर्वांना मी आपल्या सर्वच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करत असलेल्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आमचे पत्रकार बंधू आहेत, त्यामध्ये या सर्व कार्यक्रमात आम्हाला सहकार्य ते करत असतात. त्यांच्यामध्ये या कार्यक्रमामध्ये महिला सक्षमीकरणाच्या कार्यक्रमामध्ये विशेष ज्यांनी काही कार्य केलं असेल त्या अशा एका पत्रकाराचा सत्कार या ठिकाणी, तो सुद्धा प्रातिनिधिक स्वरूपात. शेवटी सगळेच आम्हाला सहकार्य करतायत, कुणी करत नाही अशातला भाग नाही. आणि ह्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करत असताना पत्रकार त्या चांगल्या कामाच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेता त्याचा अनुभव आम्हाला सर्वांना. सर्व पत्रकार बंधूंचं सुद्धा ह्या कार्यक्रमाला आम्हाला सहकार्य करत असतात. महिला सक्षमीकरणाकरता त्या ठिकाणी नेहमी सहकार्य करत असतात, त्यांचे सुद्धा मी आभार मानू इच्छितो. त्यांची या ठिकाणी मी अभिनंदन करतो. शेवटी आमचे DRDAचे कर्मचारी आहेत, काही कर्मचारी चांगलं काम करतात, विशेष वेळ देतात, त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार केला, त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो. वास्तविक हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने आपल्या जिल्ह्यातील सर्वच मोठ्या उत्साहाने आपण सर्व महिला भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत. वेगवेगळे स्टॉल्स आपण या ठिकाणी आपले लावलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण जी काही आपली वस्तू निर्मित करत आहात त्याची विक्री या ठिकाणी लोकांना त्याचा प्रचार व्हावा अशा दृष्टिकोनातून या प्रदर्शनाचा लाभ आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे व्हावा अशीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपणा सर्वांचे या आपण मानिनी जत्रेच्या जिल्ह्यामध्ये होत असणाऱ्या पुणे विभागीय व जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या दृष्टीने आपल्या सर्वांचंच त्यामध्ये योगदान आहे. आपल्या सर्वांचंच मनापासून या ठिकाणी आभार मानतो. विभागीय आयुक्त कार्यालय पुणे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सातारा यांच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्तर अभियान अंतर्गत विभागीय रक्कांवर मानिनी यात्राचं उपस्थित बंधू आणि भगिनी, आज महाराष्ट्रातून आपल्या जिल्ह्यातून ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ज्यांना ज्यांना आपल्या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळाला त्यांचा देखील अभिनंदन करतो. आपण मंडळी आज आला सकाळपासून आपल्या बचत गटाच्या ज्या ज्या आपल्या योजना आहेत त्याचं मार्केटिंग करण्याचा 7 दिवसाचा उपक्रम अतिशय चांगला जिल्हा परिषद सातारने राबवला, त्यांचं मी अभिनंदन करतो. तसं आपल्या सातारा जिल्ह्याचं भारतात पहिल्या रुटलाच स्वच्छताचं पारितोषिक मोदी साहेबांच्या हस्ते मिळालं, त्याबद्दल या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सर्व राव संजीवराजे नाईक निंबाळकर आणि कैलासजी शिंदे यांचं मी जाहीर अभिनंदन करतो. बांधवांनो, महिलांच्या हातात सत्ता पाहिजे, शासन पाहिजे, त्या दृष्टीनं राज्य सरकारच्या वतीनं या खात्याच्या मंत्री आमच्या भगिनी पंकजताई मुंडेने देखील अतिशय चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. संजीवराजे म्हटले ते बरोबर आहे, खऱ्या अर्थानं आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, पशुसखी असतील, ह्याच खऱ्या अर्थानं काम ग्रामीण भागातलं शासनाचं काम खऱ्या अर्थानं करण्याचं काम करतात. परवा बाबा कॅबिनेटमध्ये यांच्याबद्दल चर्चा झाला की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावात वाड्यावर तांड्यावर खऱ्या अर्थानं काम ह्या अंगणवाडी सेविका करतात. त्यांना आपल्याला राज्य सरकारच्या हातपाणीत आणून त्यांना विमा पॉलिसी किंवा सरकारी कर्मचाऱ्याला जो मदत आहे ती कशी देता येईल त्याच्याबद्दल देखील चर्चा अतिशय चांगल्या प्रकारे सकारात्मक झाली आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण जर महिला बचत गटांनी चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला तर राज्य सरकार देखील आपल्याला सबसिडीच्या माध्यमातून नव्या नवीन योजना देण्यासाठी योजना आखत आहे. माझ्याकडं पशुसंवर्धन दुग्ध आणि मत्स्य विभाग आहे, आम्ही जवळजवळ 50% सबसिडी महिला बचत गटांचं द्यायचं धोरण अवलंबलेलं आहे. आपल्या जर महिला बचत गट एकत्र आल्या आणि काहींनी शेळीचं पालन, मत्स्यपालन आणि दुधाचा धंदा जर केला तर त्याला नाबार्डचे अधिकारी आगंकर साहेब आहेत
त्यांना आम्ही विनंती करतो की तुम्ही 4.5 कोटी रुपये कर्ज दिले सातारा जिल्ह्यात, पुढच्या बाजूने कमीत कमी 10 कोटीच्या वर रक्कम आपल्याला द्यायचा प्रयत्न आपण मंडळींनी करावा. कारण खऱ्या अर्थानं शासनाचा मजबूत अर्थकारणाचा पाया हे ग्रामीण भागातल्या महिला आहेत, आणि ह्यांचं जर सक्षमीकरण झालं तर महिलांचं सक्षमीकरण डेफिनेट होईल, राज्याचं रक्षण होईल. श्वेता मॅडम देखील अतिशय चांगलं सांगितलं की एखादा महिला बचत गट असा पाहिजे की महिलांनी ISIPS किंवा MPSC परीक्षेला बसण्यासाठी देखील एखादा गट तयार केला पाहिजे. त्याच्यासाठी देखील राज्य सरकार तरतूद करायला तयार आहे, आपण ती मदत करू. दुष्काळी भागातील महिला बचत गट जर पुढे आले तर आपण त्यांना क्लस्टर एक बनवू आणि मोठमोठ्या उद्योगपतीशी चर्चा करू, त्यांचा माल मार्केटिंग कसा करता येईल त्या देखील राज्य सरकार दुवा म्हणून काम करण्याची भूमिका अदा करत. मी आपल्याला सांगू इच्छितो की महिलांनी आपल्या सक्षमपणे जे जे आपले बिझनेस आहेत ते उभा करण्याचा प्रयत्न करावा. कोल्ड स्टोरेज, मार्केटिंग सिस्टम असेल किंवा इलेक्ट्रिसिटी लॉजिस्टिक सिस्टम, या सिस्टम प्रोव्हाइड करायची देखील राज्य सरकारची जिम्मेदारी राहील. म्हणून महिलांच्या हातात या देशाचा कारभार पाहिजे, राज्याचा पाहिजे. आज जपान देश जगात का पुढे आहे तर तिथली सत्ता महिलांच्या हातात आहे. म्हणून आपण देखील मंडळींनी महिला मंडळींच्या पाठीमागे आपल्या पुरुषांनी यथार्थपणे उभा राहण्याचं पाठीमागे खंबीरपणे काम करावं. मी आपल्याला नम्रपणे सांगतो की या खात्याच्या मंत्री माझ्या भगिनी पंकज ताई आहेत, जास्तीत जास्त महिलांसाठी त्यांनी देखील योजना राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पॅडेज सिस्टम असेल किंवा जे जे महिला स्वयंपूर्ण गट आहे त्या गटासाठी एक क्लस्टरची योजना करा. माझी आत्ताच शिंदे साहेबांची चर्चा झाली, काही गट असा आहेत की सातारा कराड तालुका आहे, कराडमध्ये जर कापणी करत असेल तर तो महिला बचत गटाने जर सेंद्रिय कापणी तयार केली तर त्याला राज्य सरकार काही अनुदान देण्यासाठी देखील आम्ही उद्या मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करू. अशी काही देता येत आहे का? जावळीमध्ये जर आपलं मधुमक्खी तयार केलं महिला बचत गटाने तर फॉरेनला त्याला देखील डिमांड चांगला आहे. तसं दुष्काळी भागामधल्या शेळी मेंढीचा प्रोजेक्ट जर तुम्ही केला तर त्याला क्लस्टर आपण उभा करू, आणि जागतिक बाजारामध्ये आज आपल्याला मांसाला देखील निर्यात करायची संधी आहे म्हणून फॉरेनच्या लोकांशी देखील करार केला. आणि परवा मी आपल्याला सांगू इच्छितो बाबा की सातारा जिल्ह्यामध्ये फिशरीचं कॉलेज एक आपण सिरवळला चालू केलं, उद्याच्या कॅबिनेटमध्ये पास करतोय, आणि तो अमेरिकेशी करार केला. म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या मुला मुलींना अमेरिकेत देखील फ्रीमध्ये शिक्षण घेता येईल या दृष्टीने आपण तो प्रयत्न केलेला आहे. दुसरं कॉलेज एक सातारा मसवडला देवीचं कॉलेज आणलेलं आहे, ते देखील ऑस्ट्रेलियाशी आपण करार केलेला आहे. ऑस्ट्रेलियातलं टेक्निकल नॉलेज आमच्या जिल्ह्यात मिळेल आणि इथली मुलं सगळी होऊन तिकडे देखील नॉलेज घेता येतील अशा दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. आपल्या जिल्हा परिषदेचं काम, स्थानिक स्वराज्य संस्था, सातारा जिल्ह्याची मध्यवर्ती बँकेचं काम देखील आमचं मान उंचवणारं काम आहे. सातारा जिल्हा परिषदचं अधिकारी कैलास शिंदे असतील किंवा जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील यांचंही काम अतिशय चोख आणि नोख चाललेलं आहे. ज्यावेळेस सातारा जिल्ह्याचा कॅबिनेटमध्ये विषय जातो त्यावेळेस बरीच चर्चा ह्या गोष्टीवर होत असते. त्यामुळे मी आपल्याला सार्थ सांगतो की प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी जर खऱ्या अर्थानं साथ दिली तर मग प्रतिनिधी नीट काम करू शकतो. प्रतिनिधीपेक्षा लोकप्रशासक महत्वाचा आहे. म्हणून आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की सातारा राज्याचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या जिल्ह्यातला आहे, माझ्याकडून जे जे होईल. परवा बाबा एक निर्णय घेतला, उद्याच्या कॅबिनेटमध्ये पास होतोय, जसं जालना पॅकेटवर आपण 10 शेळी आणि 1 बोकड आपण देतोय, त्याच धर्तीवर पश्चिम महाराष्ट्रातला सातारा जिल्हा देखील आपण राज्यात घेतलेला आहे. आणि त्यामधून जर महिला बचत गटाने पुढे केलं तर ओपनच्या वर्गाला 50% आणि महिला जर ओपन मधले असेल तर बाबा आपण 60% त्यांना सबसिडी देणार आहे. 60% म्हणून महिला बचत गट जर सक्षम झाले तर डेअरी असेल, फिशरी असेल, ॲनिमल असेल, महिला बाल कल्याण असेल, जलसंधारण असेल किंवा ग्रामविकास असेल, ग्रामविकासा देखील निधी आपण मोडून आणण्याला कमी पडणार नाही. म्हणून आपल्याला नम्रपणे सांगतो की जिल्हा परिषद असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेनं पुढे जाण्याचं काम करावं. आज आमच्या परीनं रामराजे देखील असल्यामुळे, सभापती असल्यामुळे, एक महत्वाचं पद आमच्या जिल्ह्यात असल्यामुळं दादागिरी करून का नाही आम्ही राज्याचं बजेट इकडे आणण्याचा प्रयत्न करतो. त्यात मी बी आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय देखील शब्द टाकलेला मोडत नाही. म्हणून आपल्याला नम्रपणे सांगतो की सातारा जिल्ह्यातील लोकांनी या गोष्टीचा, राज्य सरकारच्या योजनेचा, केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा घेण्याचा आपण प्रयत्न करावा. पाण्याच्या दृष्टीनं देखील काही पट्टा हा डोंगराळ पट्टा आहे, काही पट्टा हा दुष्काळ पट्टा आहे, याचं परमनंट पाण्याचं तसंच स्थिरीकरण व्हावं त्यासाठी देखील निधी आम्ही कमी पडून देत नाही. म्हणून आपल्याला नम्रपणे सांगतो, आज सर्व महिला मंडळांचं अभिनंदन करतो, पत्रकार बंधूंचं देखील मी मनपूर्वक आभार करतो. आणि 7 दिवसात
आपल्या स्वयंसेवी गटाच्या मार्केटला मार्केटिंग करण्याचा संधी आपण उपलब्ध करून दिली, त्याबद्दल जिल्हा परिषद करते यंत्रणेचं देखील मी अभिनंदन करतो. आणि जे जे लागेल राज्याचा प्रतिनिधी म्हणून मी आपला भूमिपुत्र म्हणून मला कुठलीही गोष्ट हक्कानं सांगण्याचा मी मदत करण्यास तयार आहे एवढा आपल्याला शब्द देतो. आपण अतिशय प्रोग्राम चांगला घेतला त्याबद्दल अभिनंदन करून आपली जागा घेतो. जय हिंद, जय भारत.